लाईव्ह येत आहेत ना मुलं? आवाज येतोय का माझा? गुड मॉर्निंग एवरीवन. आज आपण बिल्डिंग मटेरियलच्या सिरीजचं सेकंड लेक्चर सुरू करतो आहे, पी वाय क्यू क्वेश्चन्सचं. काल आपण ब्रिक्सवरती पाहिले होते 25 क्वेश्चन. आज आपण 31 क्वेश्चन पाहू. पहिले 15 क्वेश्चन स्टोन्सवरती असतील आणि पुढचे 15 क्वेश्चन्स टिम्बरवरती असतील. तर लाईव्ह या पटपट तुम्ही, सुरू करूयात आपण. कुणी कालचं सेशन पाहिला नसेल तर पाहू शकता, आहे अवेलेबल रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. सुरू करू का मग मी? फर्स्ट क्वेश्चन पाहूया का आपण? फर्स्ट क्वेश्चन पहा स्क्रीनवरती तुमच्या. रॉक्सचे जे क्लासिफिकेशन आहेत त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन येतात सगळ्याच एक्झाममध्ये. गुड मॉर्निंग अमृता. मी ह्याच्यामध्ये आता हे जे डेफिनेशन विचारले त्याच्यावरून मी बाकीचे पण एक्सप्लेन करते. ह्या टाईप्सवरती बऱ्याच एक्झाममध्ये, रॉक्सवरती हा कन्फर्म क्वेश्चन असतोच की टाईप्सचं डेफिनेशन दिलेलं आहे तुम्हाला आणि विचारले की हे कोणत्या टाईप ऑफ रॉकचं डेफिनेशन आहे. क्वेश्चन पाहूया आपण. द रॉक्स फॉर्म ड्यू टू चेंज इन द कॅरेक्टर ऑफ प्री एक्झिस्टिंग रॉक्स कॉज्ड बाय इंटेन्स हीट ऑर एक्स्ट्रीम प्रेशर ऑर बोथ आर नोन ॲज. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. राईट राईट, सेकंड आन्सर मेटामॉर्फिक रॉक्सचं डेफिनेशन आहे. हे काय असतात तीन टाईप्स मेन? जिओलॉजिकल फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग रॉक्सचे तीन बेसिक टाईप्स येतात, इग्नियस रॉक्स, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक्स. इग्नियस हे आपलं सॉलिडिफिकेशन ऑफ मॅग्मामुळं फॉर्म होतं. सेकंड सेडिमेंटरी, जो आपला अर्थ क्रस्ट विदर होतो आणि रिव्हर वॉटरनी ते विदर झालेला पार्ट प्लेन्सपर्यंत कॅरी केला जातो आणि तिथं तो ते सेडिमेंट डिपॉझिट होतात. त्या डिपॉझिशनने जे रॉक बनतात त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो. आणि थर्ड, इग्नियस आणि सेडिमेंटरी ह्या दोन्ही मध्ये इंटेन्स हीट, एक्स्ट्रीम प्रेशर ह्या वेरियस फॅक्टर्सनी जे चेंजेस होतात आणि जे रॉक्स फॉर्म होतात त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक्स म्हणतो. राईट, ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन आहेत ह्या तीन डेफिनेशनवरती. तुम्ही पहा ह्याचं सोल्युशन पण पाहून घ्या. हां, इग्नियस सॉलिडिफिकेशन ऑफ मॅग्मा, सेडिमेंटरी फॉर्म बाय डिपॉझिशन ऑफ सेडिमेंट्स. राईट, आणि मेटामॉर्फिक जे आपल्याला डेफिनेशनमध्ये विचारलं होतं. आपण सेकंड क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द मॅक्झिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ? सांगा ह्याचं आन्सर. ह्यातल्या कोणत्या रॉकची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ मॅक्झिमम असते? नाही आनंद, नाही, ग्रॅनाईटची नसते. ग्रॅनाईट आपलं हे दोन, ग्रॅनाईट आणि बॅसाल्ट ह्या दोन्हीमध्ये नेहमी कन्फ्यूज होतात. पण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ मॅक्झिमम ही बॅसाल्टची असते ग्रॅनाईटपेक्षा. बासाल्टची अराउंड 150 to 190 मेगापास्कलपर्यंत कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असते आणि ग्रॅनाईट 105 to 145 पर्यंत. राईट राईट सोनाली.
बासाल्ट. हे दोन इग्नियस रॉक्स आहेत आणि हे दोन सेडिमेंटरी. ह्याची स्ट्रेंथ तर ह्याच्यापेक्षा भरपूर कमी येते. सँडस्टोन आपल्याला अराउंड 65 मेगापास्कल स्ट्रेंथ देतो आणि लाईमस्टोन 55. सोल्युशन पाहून घ्यायचं. बासाल्ट 152-185, ग्रॅनाइट 105-145, लाईमस्टोन 55, सँडस्टोन 65. हे आन्सरमधलेच चार पॉईंट, चार वेगवेगळे क्वेश्चन आहेत तुमचे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. द रॉक्स विच आर फॉर्म ड्यू टू कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट कन्सिडरेबल डेप्थ फ्रॉम अर्थ क्रस्ट अर्थ सरफेस आर कॉल्ड. इग्नियस रॉक्सचे जे तीन टाईप पडतात पुढे, इग्नियस रॉक फर्दर क्लासिफाईड इन टू थ्री टाईप्स, त्या तीन टाईपमधल्या एका टाईपची ही डेफिनेशन आहे. आन्सर सांगायचं काय आहे? नितीन, प्रवीण 1, ऋषी मोरे 1, राईट राईट. फर्स्ट आन्सर आहे ह्याचं. फ्रॉम क्वेश्चनमध्ये काय विचारले? कूलिंग ऑफ मॅग्मा ॲट कन्सिडरेबल डेप्थ. तीन टोटल ह्याचे टाईप्स आहेत. फर्स्ट असतो जो अर्थ क्रस्ट वरती बनतो, वरच्या अर्थ अर्थक्रस्टच्या लेवलला, जो ज्याला आपण इफिजिव किंवा वोल्कॅनिक रॉक्स म्हणतो, ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर थोडा शॅलो डेप्थवरती आपल्याला जो रॉक भेटतो त्याला आपण हायपॅबिसल रॉक म्हणतो, आणि जो त्याच्या पण खाली फर्दर डेप्थमध्ये भेटतो त्याला आपण प्लुटोनिक रॉक म्हणतो, राईट. क्लिअर आहे? ह्याचं सोल्युशन पहा. प्लुटोनिक ॲट हाय डेप्थ, हायपॅबिसल जस्ट बिलो द अर्थक्रस्ट, म्हणजे शॅलो डेप्थला जो भेटतो, आणि वॉल्कॅनिक ऑन द अर्थक्रस्ट. मगाशी जो आपण कंप्रेसिव्ह स्ट्रेंथमध्ये बासाल्ट पाहिला, हे ह्याचं एक्झाम्पल आहे, जो जास्त डेप्थमध्ये भेटतो तो बासाल्ट आणि ट्रॅप. प्लुटोनिक रॉकच्या एक्झाम्पलमध्ये आपण ग्रॅनाइट घेऊ शकतो, ग्रॅनाइट, गॅब्रो, राईट, फॉर एक्झाम्पल ग्रॅनाइट, प्लुटोनिक. हां, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. Which of the following is used to determine the hardness of a material? हा तर सिम्पल क्वेश्चन आहे, सांगायचं आन्सर. मिनरल्सच्या प्रॉपर्टीजवरती रॉक्सच्या भरपूर साऱ्या, मोस्टली सगळ्या प्रॉपर्टीज ह्या मिनरल्सच्या प्रॉपर्टीज, म्हणजे तो रॉक ज्या मिनरल्सनी बनलेला आहे त्या मिनरलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरून आपले रॉक्सच्या फिजिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज बऱ्याच स्पेसिफाय होतात. त्यापैकी आहे हार्डनेस, राईट, मोह स्केल. ह्याच्यामध्ये आपल्याला, आपण जेव्हा मेजर हार्डनेस काय असतो, जो की आपण मिनरल स्क्रॅच करतो, सिरीज ऑफ सबस्टन्सेस दिलेले आहेत मोह स्केलमध्ये, त्याच्या रिलेटिव्ह ह्याने आपण डिटरमाईन करतो की किती हार्डनेस आहे आपल्या स्टोनचा, राईट. हा सोल्युशनमध्ये टेबल असेल ते पाहून घ्या. हे बघा, हे लक्षात ठेवण्यासाठी हे फर्स्ट इनिशियल लक्षात ठेवू शकता तुम्ही, ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन येतात. मी माझ्या प्रिपरेशन वेळी पण हे लिटरली पाठ केलं होतं. TGCFAOQTCD असं तुम्हाला जसं वाटेल तसं लक्षात ठेवत जा, पण ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन येतात. टॅल्क जो की आपण इझिली स्क्रॅच करतो थंब नेल्सनी सुद्धा, त्याच्यानंतर जिप्सम अजून थोडा हार्ड जो इझिली स्क्रॅच होत नाही, त्याच्यानंतर कॅल्साइट ऑर वी कॅन से मार्बल, जो आपण थंब नेलनी स्क्रॅच करू शकत नाही पण नाईफनी स्क्रॅच करू शकतो, असं त्याचं हार्डनेस वाढत जातं. जसं की शेवट हे जे क्वार्ट्स आहेत ते आपल्याला स्टीलनी सुद्धा स्क्रॅच करता येत नाही. क्वार्ट्स आपण ग्लास स्क्रॅच करण्यासाठी यूज करतो, बघा. ठीक आहे,
अपन पुढचा क्वेश्चन पाहूयात. आन्सर देतायत मुलं छान. आयर्न स्लॅग इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ. सांगा ह्याचा आन्सर. ज्या ज्या केसमध्ये आपल्याला ड्युरेबल किंवा स्ट्रॉंग स्टोन हा रिजनेबल कॉस्टला अवेलेबल नसतो अशा सिच्युएशनमध्ये आपण आर्टिफिशियल स्टोन्सचा ऑप्शन यूज करतो. जे स्टोन्स आपल्याला रिजनेबल कॉस्टमध्ये सेम ड्युरेबिलिटी प्रोव्हाइड करतात. आता ह्याचं हे चार जे ऑप्शन आहेत हे आर्टिफिशियल स्टोन्सचेच एक्झाम्पल आहेत व्हेरियस. तर मग त्यांनी विचारले की आयर्न स्लॅग ह्यामधल्या कशाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज करतो. काय आहे ह्याचं आन्सर? आयर्न स्लॅग आणि पोर्टलँड सिमेंट मिक्स करून आपण गार्लिक स्टोन मॅन्युफॅक्चर करतो, राईट? तसंच इम्पेरियल स्टोन हा फायनली क्रश्ड ग्रॅनाइट मिक्स केलं जातं पोर्टलँड सिमेंटमध्ये आणि त्या मिक्सिंगमधून आपण इम्पेरियल स्टोन हे सी कट करायला. बिटुमनस स्टोन हा ग्रॅनाइट आणि डिओराइट ह्या दोन स्टोनच्या इम्प्रिग्नेशननी फॉर्म केला जातो. आर्टिफिशियल मार्बल हा आयदर प्रीकास्ट असतो किंवा कास्ट इन सिटू पण अवेलेबल असतो आणि हा पोर्टलँड जिप्सम सिमेंट आणि सँडनी मॅन्युफॅक्चर केला जातो, त्याचं दोनचं कॉम्बिनेशन यूज करून, राईट? आन्सर येत नाही आहेत, पुढचं पाहू. अवघड आहे का हा क्वेश्चन? Produced by mixing Portland cement and iron slag. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट डिसॲडव्हान्टेजियस फॅक्टर ऑफ स्टोन ऑर स्टोन मेसनरी. ह्याचं सांगा आन्सर. स्टोन मेसनरीत कन्स्ट्रक्ट केलेले स्ट्रक्चर जवळपास शेकडो वर्षे आहे असे राहतात. हा एक त्याचा ॲडव्हान्टेजियस फॅक्टर आहे. जसं की आपण आपल्या कॉलेज बिल्डिंग पाहतो, तुम्हाला माहीत असेल COEP 1854 बिल्ड केलेली बिल्डिंग आहे स्टोन मेसनरीमध्ये. ॲज इट इज अजूनही सुंदर दिसते जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा. राईट राईट. सेल्फ वेट हा एकच ह्याचा मोस्ट कॉमन डिसॲडव्हान्टेज आहे, जे की आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना ते स्टोन कॅरी करणं अवघड जातं कारण त्याच्या वेटमुळे. बाकी स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, इम्परमेबिलिटी ह्या तिन्ही केसमध्ये बाकी अदर मेसनरीपेक्षा स्टोन मेसनरी हे ॲडव्हान्टेजियस असतं, राईट? सोल्युशन पाहून घ्यायचं. ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. हाय स्ट्रेंथ, सॉलिड अपिअरन्स, गुड वेदर रेझिस्टन्स, ड्युरेबल, लो मेंटेनन्स. आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये सेल्फ वेट, ऑब्व्हियसली स्किल्ड वर्कर्स लागतात, हँडलिंग डिफिकल्ट होते ड्यू टू सेल्फ वेट आणि ह्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण जास्त असते अँड टाईम टेकिंग कन्स्ट्रक्शन आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. द स्टोन्स यूज्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ द वॉल इज कॉल्ड ॲज. हा क्वेश्चन सांगा. आन्सर सांगायचं. काल आपण क्लोजरचं पाहिले होते तीन टाईप, हे तर आन्सर नाही आहे. चार टाईप पाहिले होते, किंग क्लोजर, क्वीन क्लोजर, बेवेल्ड क्लोजर, मिट्रेड क्लोजर. सॉरी, काय आहे ह्याचं आन्सर? नाही माहिती का कुणाला? राईट राईट राईट. क्वीन परपेंट्स काय असतात? काल जे आपण ब्रिक मेसनरीमध्ये पाहिलं ना टाईप्समध्ये, हेडर आणि सपोज खालच्या ह्याच्यामध्ये, मी आता हा इंग्लिश बॉन्ड घेते फॉर एक्झाम्पल, हा मी स्ट्रेचर आहे
अजून एक थर्ड लाईन घेते, सेम जी रिपीट होती आहे फर्स्ट सारखी, हेडर हेडर हेडर. तर हे जे व्हर्टिकल जॉईंट्स आहेत ना, सेम आता हे रिपीट झाल्यावर इथं पण एक येईल. हे हे ह्या ह्या ज्या लाईन आहेत ह्याला परपेंड म्हणतो आपण, राईट? फोर फोर, राईट राईट, आन्सर येत आहेत. हे बघा इथं, हां हे जे आहेत ना हे क्वीन ह्या स्टोन्सना म्हणतात, जे बेटर अपिअरन्स पण प्रोव्हाइड करतात हे स्टोन्स. समजलं? वेदर प्रोटेक्शनमध्ये पण हे हेल्प करतात, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, ह्याचं सोल्युशन पाहून घ्या. इमॅजिनरी व्हर्टिकल लाईन विच इन्क्लूड्स द व्हर्टिकल जॉईंट सेपरेटिंग टू ॲडजॉइनिंग ब्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. विच ऑफ द फॉलोईंग इज आर द प्रॉपर्टी ऑफ गुड क्वालिटी ऑफ स्टोन्स, ह्याचा आन्सर सांगा. क्रशिंग स्ट्रेंथ ग्रेटर दॅन 1000 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे ना हे? फर्स्ट राईट आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी शुड बी ग्रेटर दॅन 8. नो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते? 2.6 to 2.8 च्यामध्ये असते ऑफ गुड क्वालिटी स्टोन्स. स्टोन्स शुड बी वेल सीझन बिफोर पुटिंग इन टू यूज, राईट? त्यामुळे आपले करेक्ट ऑप्शन्स आहेत, राईट सोनाली? फर्स्ट ए अँड सी आर राईट ऑप्शन्स. सोल्युशन पाहून घ्यायचं. मिनिमम क्रशिंग स्ट्रेंथ 1000 के जी पर सेंटीमीटर स्क्वेअर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.6 to 2.8, स्टोन शुड बी वेल सीझन बिफोर युझिंग, परसेंटेज वियर हे ॲट्रिशन टेस्टने कॅल्क्युलेट करतात, शुड बी लेस दॅन 2%. म्हणजे तुमचा जो लॉस इन ॲट्रिशन टेस्ट माहिती असेल ना, परफॉर्म केलेली का कॉलेजमध्ये? स्टोन्स आपण त्या ड्रममध्ये जे रोटेट करतो त्याच्यानंतर जो परसेंटेज लॉस होतो स्टोन्सच्या वेटमध्ये डिवायडेड बाय इनिशियल वेट, ह्याचं जे व्हॅल्यू येते ती शुड बी लेस दॅन 2%. मोर ड्युरेबल अँड पोरोसिटी इक्वल टू 5% अँड लो वॉटर ॲब्झॉर्प्शन. हे वॉटर ॲब्झॉर्प्शनच्या व्हॅल्यूज पण स्पेसिफाय केलेल्या आहेत. नेक्स्ट पहा सोनाली. हो, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ह्याच्यामध्ये अजून प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असतील तर टफनेस इंडेक्स शुड बी ग्रेटर दॅन 13, हार्डनेस नंबर ज्याला की आपण कोइफिशियंट ऑफ हार्डनेस म्हणतो शुड बी ग्रेटर दॅन 14, राईट? नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. कोर्स ग्रेन सँडस्टोन इज यूज्ड फॉर विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स ऑफ वर्क, ह्याचा आन्सर सांगा. रेल्वे बॅलास्टमध्ये यूज करतो आपण सँडस्टोन. हां राईट कृष्णा, राईट आन्सर, रेल्वे बॅलास्ट. बाकीच्या स्टोन्सचे पण राईट राईट फर्स्ट आन्सर आहे. बाकीच्या काही इम्पॉर्टंट स्टोन्सचे पण युजेस पाहून घ्या पुढच्या स्लाईडमध्ये. ग्रॅनाईट रफ स्टोन वर्क कॉमा ॲज अ कोर्स ऑर ॲज अ कोर्स ॲग्रिगेट, ऑर्नामेंटल वर्क मार्बल, फ्लोरिंग क्लॅडिंग वर्क, लॅटेराईट सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज होतं. रफ स्टोन मेसनरीमध्ये पण लॅटेराईट यूज करतात, रोड मेटलमध्ये पण यूज करतात, लाईमस्टोन सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग, स्टील मॅन्युफॅक्चरिंग, पेपर फॅक्टरी, वॉटर ट्रीटमेंट. बाकीचे पण पाहून घ्या युजेस, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घ्या. सँडस्टोन आपण पेविंगमध्ये पण यूज करतो.
हे इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट स्टोन्स आहेत आणि त्याचे युजेस. नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहू. बेस्ड ऑन जिओलॉजिकल क्लासिफिकेशन 6 रॉक टाइप्स आर गिवन बिलो. आयडेंटिफाय द रॉक टाइप्स विच डू नॉट फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ मेटामॉर्फिक रॉक्स. ह्याचा सांगा आन्सर. रॉक टाइप्स शेल, नीस, स्लेट, मार्बल, डोलोमाइट, क्वार्ट्झाइट अँड बासाल्ट. सांगा यातलं कोणतं मेटामॉर्फिक रॉक नाही आहे. प्रवीण राईट आन्सर दिलेला आहे. नीस फर्स्ट आन्सर. नीस तर मेटामॉर्फिक आहे ना. ग्रॅनाइटचं कन्वर्जन नीसमध्ये होतं. शेलचं कन्वर्जन स्लेटमध्ये होतं. हा पण मेटामॉर्फिक रॉक आहे. राईट सेकंड आन्सर. राईट राईट. बासाल्ट ह्यामध्ये बासाल्ट अँड हा डोलोमाइट हे इग्नियस आहेत आणि शेल हा सेडिमेंटरी रॉक आहे. शेलचंच कन्वर्जन स्लेटमध्ये होतं जो की मेटामॉर्फिक रॉक आहे. ग्रॅनाइटचं कन्वर्जन नीसमध्ये होतं. सोल्युशन पाहून घ्यायचं. हां ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. द टेस्ट प्रिस्क्राइब्ड बाय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स टू चेक द ड्युरॅबिलिटी ऑफ बिल्डिंग स्टोन्स इज. ह्याचा आन्सर सांगा. ड्युरॅबिलिटीसाठी टोटल 4 टेस्ट परफॉर्म करतात. ह्या चारही पण ड्युरॅबिलिटीच्याच टेस्ट आहेत. ह्यातली फक्त एक टेस्ट ही BIS स्पेसिफाय केली आहे. ती टेस्ट कोणती आहे. प्रिस्क्राइब्ड बाय BIS. ह्या चारही ड्युरॅबिलिटी टेस्टच आहेत. 3 आन्सर चुकीचं आहे. क्रिस्टलायझेशन टेस्ट दिलेली आहे BIS. नो 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 नाही. 4 देत आहेत आन्सर. नाही, क्रिस्टलायझेशन टेस्ट आहे जी फक्त BIS प्रिस्क्राइब केली आहे. बाकी टेस्ट नाही केलेले आहेत. आणि ह्या चारही टेस्ट ड्युरॅबिलिटीसाठी यूज केल्या जातात. फर्स्ट आन्सर राईट. क्रिस्टलायझेशन हे चारही ड्युरॅबिलिटी टेस्टच आहे. त्याच्यामध्ये मग क्रिस्टलायझेशन टेस्टमध्ये हे प्रोसिजर एक्सप्लेन करत बसले तर टाईम लागेल ना. करू का एक्सप्लेन का पुढचा क्वेश्चन घेऊ. फर्स्ट आन्सर आहे राईट. स्मिथ टेस्टमध्ये बघा, आपण ग्लासमध्ये पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये स्टोन चिप्स ॲड केल्या जातात आणि त्याचा कलर आपण नोट करतो. जर तो कलर स्लाइट क्लाउडी आला तर आपला स्टोन हा ड्युरेबल आहे असं आपण म्हणू शकतो. हेच जर तो डर्टी कलर दिसतो आहे आपल्याला, अर्धी एकदम कलर दिसतो आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला तो स्टोन ड्युरेबल नाही आहे हे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट ब्रॅड टेस्टमध्ये काय करतो आपण, त्या सॉल्टला आपण ग्लॉबर्स सॉल्ट असं म्हणतो. ह्या सॉल्ट्सचं सोल्युशन घेतलं जातं, त्याच्यामध्ये स्टोन चिप्स ॲड केल्या जातात. हे सॉल्ट ॲक्च्युली काय असतं, बॉइलिंग सोल्युशन ऑफ सल्फेट ऑफ सोडा राईट. तर मग त्याच्यामध्ये आपण स्टोन चिप्स ॲड करतो आधी आणि त्याचं ॲडिशन केल्यानंतर वेट केलं जातं W1. त्याच्यानंतर त्या बाहेर काढल्या जातात त्या सोल्युशनमधून आणि ते 2 दिवसासाठी तसे सस्पेंड करून ठेवल्या जातात फ्री एन्व्हायरमेंटमध्ये ते चिप्स. आणि नंतर ते त्याचं वेट केलं जातं. ह्या 2 वेटचा डिफरन्स आपल्याला ड्युरॅबिलिटीबद्दल सांगतो. इफ स्पेसिफिकली फ्रॉस्ट ॲक्शन म्हणजेच ड्युरॅबिलिटीचाच पॉईंट आहे हा, त्या दोन्ही वेटचा डिफरन्स. ॲसिड टेस्टमध्ये असंच आपण 100 ग्रॅम स्टोन चिप्स ह्या 5% सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड ऑर हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्याच्यामध्ये ॲड करतो. त्याच्यानंतर 3 डेज नंतर ते बाहेर काढल्या जातात स्टोन चिप्स. आणि जर त्या स्टोन चिप्सच्या 3 दिवसानंतर ऑब्झर्व केल्यावरती शार्प अँड फर्म कॉर्नर्स आपल्याला दिसत असतील तर आपण असं म्हणू शकतो की तो साऊंड
स्टोन आहे. राइट, साउंड म्हणजे चांगला. आणि क्रिस्टलायझेशन टेस्ट मध्ये विदर रेजिस्ट क्रिस्टलायझेशन टेस्ट मध्ये 3 स्पेसिमेन घेतले जातात स्टोनचे, ज्याचा अराउंड डाया हा 50 mm असतो आणि हाईट ही 50 mm असते. असे 3 स्पेसिमेन घेतले जातात आणि हे स्पेसिमेन 24 तासासाठी ड्राय केले जातात आणि ते वेट W1 नोट केलं जातं. त्याच्यानंतर हे 14% सोडियम सल्फेट सोल्युशनमध्ये सस्पेंड केले जातात फॉर अबाउट 16 to 18 hours. राईट, आधी 24 तास ड्राय केल्यानंतर 16 to 18 तासासाठी ते सोडियमच्या 14% सोडियम सल्फेट सोल्युशनमध्ये सस्पेंड केले जातात आणि त्याच्यानंतर हे बाहेर काढून परत 4 तासासाठी ते असेच ठेवले जातात सस्पेंड करून. नंतर ते ओव्हनमध्ये रूम टेम्परेचरला त्याची कूलिंग केली जाते त्या सोल्युशनमधून बाहेर काढल्यावरती. आणि ही सेम प्रोसिजर 30 वेळा रिपीट केली जाते आणि त्याचं W2 नोट केला जातो. आणि ह्या 30 सायकलनंतर जो W2 येईल तो प्लस आपण इनिशियल फर्स्ट सायकलच्या आधी जे वेट केलेलं होतं स्टोनचं ते ह्या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन करून जी आपल्याला व्हॅल्यू भेटते ती आपल्याला डिग्री ऑफ डिके सांगते स्टोनची. अशा ह्या टेस्ट आहेत. एवढं डिटेलमध्ये नाही विचारणार, पण हे विचारू शकतात की ब्रॅड टेस्टमध्ये कोणतं सोल्युशन यूज करतात, तर ग्लॉबर्स सॉल्ट. ॲसिड टेस्टमध्ये H2SO4 और SClचं सोल्युशन यूज करतात. आणि स्मिथ टेस्टमध्ये तर साधं आपलं पाणी असतं ज्याच्यामध्ये आपण ते स्टोन चिप्स ॲड करतो. आणि ह्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन टेस्टमध्ये 14% सल्फेट सोल्युशन यूज करतात. हे आहेत न्यूमरिकल क्वेश्चन. 14% सल्फेट सोल्युशन, ठीक आहे. बघू आपण आता पुढचा क्वेश्चन. नीस अँड स्लेट आर क्लासिफाईड ॲज, मग अशीच सांगितलं मी, ह्याचा ॲन्सर सांगा. आता मग अशा क्वेश्चनमध्येच एक्सप्लेन करताना त्याचे होते हे. राईट राईट सूरज, मेटामॉर्फिक रॉक्स. ग्रॅनाईटपासून नीस कन्वर्जन होतं आणि शेलचं कन्वर्जन स्लेटमध्ये होतं. हे बघा, दिले पॅरेंट रॉक आणि मेटामॉर्फिक रॉकचे हे. लाईमस्टोनचं कन्वर्जन मार्बलमध्ये होतं. सँडस्टोन, क्वार्ट्झाईट, ग्रॅनाईट, नीस, शेल, स्लेट, बासाल्ट, शिस्ट. सोल्युशन पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज मेड ऑफ स्टोन ॲज ऑप्टेन्ड फ्रॉम द क्वारी विथ व्हेरी लिटल ऑर नो ड्रेसिंग, ह्याचा ॲन्सर सांगा. कोणत्या मेसनरीमध्ये आपण विदाउट ड्रेसिंग केलेलेसुद्धा स्टोन्स डायरेक्टली यूज करू शकतो क्वारी साईटवरून आणलेले. राईट राईट हिंदूराव, राईट रबल मेसनरी. राईट, रबलमध्ये अनड्रेस्ड स्टोन यूज होतात, बाकी सगळ्या मेसनरीमध्ये आपल्याला आफ्टर ड्रेसिंगच ते स्टोन यूज करावे लागतात. ॲशलरमध्ये, चॅम्फर्ड मेसनरीमध्ये. राईट, रबल मेसनरी लो स्ट्रेंथ देते आपल्याला, ॲशलर मेसनरी हाय स्ट्रेंथ. वेल ड्रेस्ड स्टोन्स आर यूज्ड. ड्रेसिंग केल्यानंतरच आपण यूज करतो, स्किल लेबर लागतं, त्यामुळं ही ॲशलर मेसनरी ही कॉस्टली पण असते रबलपेक्षा. राईट प्रवीण, सोनाली. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द टाईप ऑफ रॉक्स विच आर फॉर्म्ड बाय रेग्युलर डिपॉझिशन ऑफ प्रोडक्ट्स ऑफ विदरिंग ऑन द प्री एक्झिस्टिंग रॉक्स इज नोन ॲज, ह्याचा ॲन्सर सांगा. फर्स्ट क्वेश्चनच्या डेफिनेशनमध्येच पाहिलं आहे, सोल्युशनमध्येच होतं हे डेफिनेशन दुसऱ्या क्वेश्चनचं.
Right. Sedimentary rock. Right. Which are formed by regular deposition of products of weathering on the pre-existing rocks. Igneous rock हे solidification of magma मुळे होतात आणि external factors मुळे conversion होऊन sedimentary आणि igneous rocks conversion होऊन metamorphic rock हे form होतात. Next question पाहू आपण. Which of the following is not a chemical classification of rocks? Hecha answer sanga. Rocks total main basic category 3 astat. Geological formation, jyachyamadhye igneous, sedimentary ani metamorphic asa classification hota tyancha. Next asta he a chemical classification jyache ajun 3 type padtat. Right, foliated, right. Unstratified, stratified and foliated हे chemical classification नहीं है हे physical characteristics चा based classification केले जाता Argillaceous rocks मंजे जचा मदला अपला principal component हाँ Al2O3 असतो Siliceous मंजे SiO2 हा प्रिंसिपल कंपोनेंट असतो कॅल्केरियस म्हणजे आपला लाईम कॅल्शियम ऑक्साईड हा प्राइम कंपोनेंट असतो राईट ॲल्युमिना सिलिका लाईम हां इथं दिलेलं आहे बेस्ड ऑन ओरिजिन और जिओलॉजिकल फॉर्मेशन इग्नियस सेडिमेंटरी मेटामॉर्फिक बेस्ड ऑन फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रॅटिफाईड अनस्ट्रॅटिफाईड फोलिएटेड बेस्ड ऑन केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स अर्जेलेसियस सिलिसियस कॅल्केरियस राईट नेक्स्ट क्वेश्चन पहा विच ऑफ द फॉलोईंग आर ऑइल टाईप प्रिझर्वेटिव्स विच आर इथून टिंबरचे क्वेश्चन सुरू होत आहेत Which of the following are oil type preservatives which are used for the preservation of timber? हे सांगा हा तर बराच फेमस क्वेश्चन आहे preservation of timber मध्ये ह्याचा आंसर सांगा राईट प्रतीक राईट क्रिओसोट ऑइल राईट बॅथेल्स प्रोसेसमध्ये आपण ते क्रिओसाईट ऑइल यूज करतो त्या प्रोसेसला बेथल्सनी दिलेली आहे ती प्रोसेस बेथल्स प्रोसेस फॉर प्रिझर्वेशन ऑफ टिंबर अगेन्स्ट इन्सेक्ट अँड फंगी अटॅक हे डिस्टिलेशन ऑफ टारपासून बनवलेलं असतं बाकीच्या प्रिझर्वेटिव्ह ट्रीटमेंट्स पण आहेत जसं की अस्क्यू ट्रीटमेंट एक असते ज्याच्यामध्ये 1:3:4 रिएजंट यूज करतो नेक्स्ट केमिकल सॉल्ट्स यूज करून पण प्रिझर्वेशन केलं जातं कोल टार ऑइल पेंट्स आणि एक सॉलिग्नम पेंट म्हणून एक सबस्टन्स आहेत ज्यांनी आपण प्रिझर्वेशन करतो सॉलिग्नम पेंट हे सगळे बाकीचे क्वेश्चन आहेत तुमचे अस्क्यू ट्रीटमेंटमध्ये 1:3:4 रिएजंट यूज करतो आर्सेनिक पेंटॉक्साईड असं राईट नेक्स्ट क्वेश्चन पहा ड्यू टू अटॅक ऑफ ड्राय रॉट द टिंबर ह्याचा आन्सर सांगा डिफेक्ट्स ड्यू टू फंगीमध्ये हा वन ऑफ द डिफेक्ट आहे ड्राय रॉट राईट पावडर रिड्युसेस टू पावडर राईट ड्यू टू पुअर व्हेंटिलेशन और लॅक ऑफ सनलाईट डिफेक्ट्स ड्यू टू फंगी जे आहेत ते त्यांना फेवरेबल कंडिशन काय असते जर तुमच्या टिंबरमध्ये वॉटर कंटेंट हे ग्रेटर दॅन 20% असेल आणि मॉइस्ट एन्व्हायरमेंट अवेलेबल असेल फंगीच्या ग्रोथसाठी
तर त्या केसमध्ये हे सगळे डिफेक्ट्स दिसून येतात, ब्लू स्टेन, व्हाईट रॉट, ब्राऊन रॉट, ड्राय रॉट, वेट रॉट. राईट, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ए लॉन्ग सॉन टिम्बर पीस विथ पॅरेलल साईड्स हॅविंग इट्स थिकनेस लेस दॅन 50 mm अँड विड्थ मोर दॅन 25 mm आर कॉल्ड ॲज. ह्याचा आन्सर सांगा. राईट, राईट, प्लँक आहे. हे जे इंडस्ट्रीयल टिम्बर असतात, विनर्स, ब्लॉक बोर्ड्स, बॅटन्स, प्लँक बोर्ड्स, एंड स्कॅन्टलिंग, हे त्याचे सगळे व्हेरियस टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये प्लँक ची थिकनेस ही लेस दॅन 50 mm असते आणि विड्थ शुड बी मोअर दॅन 50 mm. बाकी स्कॅन्टलिंगचं पहा, हे सोल्युशनमध्ये दिलं असेल. हां, विड्थ अँड थिकनेस एक्सीड्स 50 mm, लेंथ इज लेस दॅन 200 mm स्कॅन्टलिंगच्या केसमध्ये, आणि बोथ साईड्स आर पॅरेलल, थिकनेस इज लेस दॅन 50 mm अँड विड्थ एक्सीड्स 150 mm. आणि अजून एक ऑप्शन होता ना, एंड, एंडमध्ये विड्थ आणि थिकनेस दोन्ही पण 50 mm पेक्षा कमी असतात. हा बेसिकली शॉर्ट पीस ऑफ बॅटन किंवा डील म्हणू शकतो आपण. राईट हिंदूराव, नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्टार शेक अ टाईप ऑफ डिफेक्ट इन टिम्बर अराइजेस ड्यू टू, ह्याचा आन्सर सांगा. टिम्बरवरती मोस्टली क्वेश्चन हे डिफेक्टवरतीच असतात. प्रिझर्वेशन टेक्निक्स, डिफेक्ट्स. अजून एक पॉईंट आहे फायबर सॅच्युरेशन पॉईंट, तो मी एक्सप्लेन करते तो क्वेश्चन आल्यावर. स्टार शेकचं काय आन्सर? राईट, फ्रॉस्ट ॲक्शन, सिव्हिअर फ्रॉस्ट अँड फिअर्स हीट ऑफ सन. हा जो फर्स्ट दिला ना, विंड कॉजिंग यंग ट्री टू टर्न इन वन डिरेक्शन, हे कशाचं काय, कशाचं स्पेसिफाय केलं आहे? हा कोणता डिफेक्ट आहे फर्स्ट? हा पण एक डिफेक्ट आहे, विंड कॉजिंग यंग ट्री टू टर्न इन टू वन डिरेक्शन. हा आहे अपसेट, ऑर वी कॅन से रप्चर. ह्याच्यानंतर ग्रेटर इव्हॅपोरेशन ऑफ सॅप ॲट द एंड ग्रेन्स ऑफ लॉग, हा आहे, हा कोणता आहे थर्ड ऑप्शन जे सांगितलं आहे तो, ह्याला आपण एंड स्प्लिट म्हणतो. राईट, फोर्थ ऑप्शन काय आहे? ग्रोथ ऑफ लेयर्स ऑफ सॅपवूड ओव्हर वुंड्स, ह्याला आपण रिंड गॉल म्हणतो. रिंड गॉल्स, ह्याच्यात बघा एकाच क्वेश्चनमध्ये चार क्वेश्चन क्लिअर झाले. रिंड गॉल्स, रिंड म्हणजे काय असतं थोडक्यात? झाडाचं खोड, बार्क. आणि गॉल्स म्हणजे जी ॲबनॉर्मल ग्रोथ होते सॅपवूडच्या सरफेसवरती. ओव्हर द वुंड्स आहे ना, तर मग ते रिंड गॉल्सच असेल. ग्रोथ ऑफ लेयर्स, नॉट कधी डिफेक्ट येतो, जेव्हा आपण एखादा पार्ट कट करतो त्या ट्रीच्या ट्रीमधून, तेव्हा तो कट कट झाल्यानंतर राहिलेला जो पार्ट असतो त्या ठिकाणी नॉट फॉर्मेशन होते ना. राईट हिंदूराव, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. हे सोल्युशन पाहून घ्या. स्टार शेक मी पुढे एका क्वेश्चनमध्ये ॲड केले त्याचे डायग्राम, तिथे आपण एक्सप्लेन करू. ॲज पर IS 1141, अ क्विक मेथड ऑफ सीझनिंग ऑफ टिम्बर विथ अरेंजमेंट्स फॉर हीटिंग अँड ह्युमिडिफाईंग द ड्राईंग एअर टू द डिझायर्ड कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड इट्स सर्क्युलेशन ओव्हर द सर्फेसेस ऑफ टिम्बर स्टॅक्ड इज. हे क्विक मेथड बघितल्या बघितल्याच कळलं पाहिजे आन्सर काय आहे, सांगा ह्याचा आन्सर. राईट मनोज, राईट, किल्न सीझनिंग आहे हे. एअर सीझनिंग म्हणजेच नॅचरल सीझनिंग, हे खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. राईट सोनाली, किल्न सीझनिंगचं डेफिनेशन दिलेलं आहे ते.
सोल्यूशन पाहून घ्या. आपण लार्ज स्केलसाठी किल्न सीजनिंग यूज करतो. राईट राईट डिसॲडव्हान्टेजेस स्प्लिट इन राईट. किल्न सीजनिंगमुळे आपली स्ट्रेंथ पण जवळपास 10% कमी होते. नेक्स्टच क्वेश्चन आहे. सांगायचं आन्सर बोललेच मी आत्ता आन्सर याचं. After kiln seasoning of wood, the loss in the strength of wood usually should not be more than. Right, Suraj, Sonali, right, 10%. Natural seasoning, नंतर ह्याची टिम्बरची स्ट्रेंथ लॉस्ट होत नाही, पण नॅचरल सीजनिंगसाठी म्हणजे ती खूप टाईम कन्झ्युमिंग. मॅडम तुम्ही कोणतं डिपार्टमेंट आहात म्हणजे डिपार्टमेंट मी कोणतं डिपार्टमेंट आहे, कोणत्या डिपार्टमेंटला आहात विचारताय का? ओके, माझी जॉईनिंग नाही आलेली, मी AEEPWD आहे, MES 2020 बॅचची. विथ किल्न ड्राईंग देअर इज अ लिटल लॉस इन स्ट्रेंथ ऑफ टिम्बर युजुअली लेस दॅन 10%. Wood is more thoroughly and evenly dried, thus reducing the hygroscopicity of the wood. Next question pahu apan. The common type of defect caused due to seasoning of timber. Hach answer sanga. Baga defect vartis kiti sare question ahet. बाकी हे सगळे जे शेक्स, ह्याचं चेक्स आहे, हे शेक्स, रप्चर, नॉट्स हे ड्यू टू नॅचरल फोर्सेस असतात. ड्यू टू सीजनिंग विचारले ना, सीजनिंगमध्ये रप्चरचा कसं काय चेक्स येणार? चेक्स राईट नाही. ह्याच्यामध्ये इमेजेस पाहून घ्या बाकी सगळे पण. मग असे जे नॉटचं विचारत होता, जेव्हा आपण एखादं ब्रँच कट झाल्यानंतर राहिलेल्या पोर्शनला हा जो निगेटिव्ह ग्रोथ होते ह्याला आपण नॉट म्हणतो. रिनगॉल पण होतं मग असे एका क्वेश्चनमध्ये. आणि हे बाकी सगळे शेकचे टाईप आहेत. स्टार शेक जे होतं ते हेच कप शेकमध्ये जर पूर्ण ह्या ग्रोथ रिंगलाच जर हे झालं तर त्याला आपण रिंग शेक म्हणतो. रॅडियल शेक, हर्ड शेक्स पाहिल्या असतील ना ह्या डायग्राम आधी पण. तुम्हाला हवं असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे पहा सगळेच डिफेक्ट्स लिहिले आहेत. डिफेक्ट्स ड्यू टू सीजनिंग, ड्यू टू नॅचरल फोर्सेस, ड्यू टू कन्वर्जन अँड ड्यू टू फंगी. कन्वर्जन म्हणजे जेव्हा आपण त्याचं कन्वर्जन करतो, सॉइंग वगैरे केलं जातं, त्या प्रोसेसमध्ये काही सरफेसवरती म्हणजे टिम्बरच्या सरफेसवरती हार्ड काही सबस्टन्स पडला तर त्याच्यामुळं होणारा डिफेक्ट, असे जे डिफेक्ट्स आहेत ते सगळे डिफेक्ट्स. ठीक आहे, आपण पुढचं क्वेश्चन पाहू. ड्राय रॉट इज डिकम्पोजिशन ऑफ फेल्ड टिम्बर कॉज्ड बाय द ॲक्शन ऑफ. हे सांगा, मगाशीच एक्सप्लेन केलं आहे. राईट, टॉर्न ग्रेन ड्यू टू फॉलिंग ऑफ टूल. राईट राईट सूरज, फंगी अटॅक हे बाकीचे सगळे ड्यू टू इन्सेक्ट्सचे अटॅकमुळे होत आहेत. बीटल्स, टर्माइट्स, नाही बॅक्टेरियल अटॅक हा तर काही नाही आहे, पहिला आणि दुसरा बीटल्स टर्माइट्स. हे
हे मी मगाशी एक्सप्लेन केलं होतं. फेवरेबल कंडिशन काय असते? मॉइश्चर इज मोर दॅन 20%. फंगस रिड्यूसेस फायबर्स टू फाईन पावडर अँड द टिम्बर लॉसेस इट्स स्ट्रेंथ. राईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव ऑफ सीजनिंग ऑफ टिम्बर. सांगा ह्याचा आन्सर. तुम्ही COEP ला होता का? हो, मी COEP ला होते. 20 बॅचची पासआउट आहे मी. आन्सर सांगा. राईट, बी आन्सर आहे. सीजनिंगने नॅचरल डिफेक्ट्स कमी होतात असं आपण नाही म्हणू शकत. बाकी सगळे रिडक्शन इन श्रिंकेज अँड वॉर्पिंग, राईट, इन्क्रीज इन स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी, रिडक्शन ऑफ वेट ऑफ टिम्बर, राईट, हे सगळे ऑप्शन आहेत. क्वेश्चनवरती फोकस करा. कशाला हवं आहे मी कधीची पासआउट आहे? सांगितलं की 2020 पासआउट. नॅचरल डिफेक्ट इन टिम्बर कॅनॉट बी रिड्यूस्ड बाय सीजनिंग ऑफ टिम्बर, राईट. सीजनिंग डन फॉर हे दिलेलं आहे. अजून ह्याच्या व्यतिरिक्त सीजनिंगमुळे तो सरफेस म्हणजे ते टिम्बर पेंटिंगसाठी पण सुटेबल होतो आफ्टर सीजनिंग. टेंडन्सी टू स्प्लिट अँड डिके पण कमी होते सीजनिंगमुळे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. जनरली द स्वेलिंग ऑफ वूड अलॉंग द लेंथ ऑफ फायबर्स रेंजेस फ्रॉम. हा प्युअरली थेरॉटिकल क्वेश्चन आहे, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. ह्याला काही लॉजिक नाही आहे. ह्याचं आन्सर सांगा माहिती असेल तर. नाही, सगळेच गेस चुकत आहेत. का झाले? 3 तर झाले. धनुष राईट, फर्स्ट आन्सर. 0.1 to 0.8%. सोल्युशन पहा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. हे स्टेटमेंट वाचा, मी एक्सप्लेन करते फायबर सॅच्युरेशन पॉईंट काय असतो, मग आपण आन्सर करू. का आधी मी एक्सप्लेन करू काय असतो फायबर सॅच्युरेशन पॉईंट? क्वेश्चन वाचू दे का. द फॉलोइंग स्टेटमेंट्स पर्टेन टू द इफेक्ट ऑफ मॉइश्चर कंटेंट इन वूड. द फिजिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ वूड आर डिपेंडंट ऑन मॉइश्चर कंटेंट फॉर मॉइश्चर कंटेंट अबव द फायबर सॅच्युरेशन पॉईंट. सेकंड स्टेटमेंट आहे, श्रिंकेज ऑफ वूड इन द लॉन्गिट्युडनल डायरेक्शन इज द लीस्ट वेन कम्पेअर्ड टू द रेडियल अँड टँजेन्शियल डिरेक्शन्स फॉर चेंज इन द मॉइश्चर कंटेंट फ्रॉम द फायबर सॅच्युरेशन पॉईंट टू ओवन ड्राय. आता ह्यातलं कोणतं राईट आहे आणि कोणतं रॉंग आहे हे सांगायचं आहे. मी एक्सप्लेन करते तुम्हाला फायबर सॅच्युरेशन पॉईंट काय असतो. आपण जेव्हा सीजनिंग करतो तेव्हा म्हणजे ड्राईंग होत असती, ठीक आहे, टिम्बरची. तर सपोज हे टिम्बरचा ह्याच्यामध्ये ना हे जे वॉल्स आहेत ना, सेल वॉलमध्ये जे वॉटर असतं त्याला दोन टाईप ऑफ वॉटर असतात सीजन टिम्बरच्या ह्याच्यामध्ये. एक ज्याला आपण म्हणतो फ्री वॉटर आणि दुसरं और बॉडी वॉटर पण म्हटलं जातं, कारण हे इथं प्रेझेंट असतं सेल कॅव्हिटीजमध्ये. ह्या ज्या सेल कॅव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि दुसरं बाउंड वॉटर जे सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं. बाउंड वॉटर जे सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं, फ्री वॉटर जे सेल कॅव्हिटीजमध्ये प्रेझेंट असतं, राईट. जेव्हा आपण सीजनिंग करतो त्या टिम्बरची म्हणजे ड्राईंग प्रोसेस जेव्हा सुरू असते, हे जे सेल वॉलमध्ये जे प्रेझेंट असतं वॉटर, ते वॉटर
हे हायड्रोजन बॉन्डनी इंटॅक्ट असतं, त्यामुळे जेव्हा ड्राइंग होते तेव्हा फक्त हे फ्री वॉटर रिमूव्ह होतं टिंबरपासून. ठीक आहे, म्हणजे वॉटर लॉस जो काही होतो तो फ्री वॉटरचा वॉटर लॉस्ट होतो. मी तुम्हाला हे बघा, इथं सपोज हे सॅच्युरेशन कंडिशनमधलं वॉटर आहे, फॉर एक्झाम्पल 140% पकडा किंवा 150%, हा फायबर सॅच्युरेशन पॉईंट येतो तुमचा, जिथं सगळं फ्री वॉटर लॉस झालेलं आहे आणि फक्त बाउंड वॉटर आहे जे की सेल वॉलमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि इथे जिथं सगळंच वॉटर गेलेलं आहे म्हणजे बाउंड वॉटर पण झिरो झालेलं आहे. जेव्हा आपण सीझनिंग करतो इथं कुठेतरी हे वॉटर कंटेंट असेल आपलं, जो आपण एखादा सॅम्पल घेतला आहे त्याचं जेव्हा इथून फायबर सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत वॉटर रिडक्शन होत असतं, त्या केसमध्ये तुमच्या श्रिंकेज स्वेलिंग ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज काहीही अफेक्ट होत नाहीत, राईट. पण जेव्हा तुम्ही फायबर सॅच्युरेशन पॉईंटच्या पण पाठीमागं अजून वॉटर रिड्यूस करू करता, म्हणजे आता तुम्ही पूर्ण सेल कॅव्हिटीजमधलं वॉटर गेलेलं आहे, आता जे वॉटर लॉस होणार आहे ते सेल वॉलमधलं होणार आहे, त्यामुळे ते टिंबर श्रिंक होत जातं. और जर अपोजिट आपण म्हटलो तर स्वेल, म्हणजे जे श्रिंकेज आणि स्वेलिंग जे होत असतं ना, जेव्हा त्या सेल वॉलमधलं वॉटर लॉस होतं तेव्हा ते श्रिंकेज होतं, आणि सेल वॉलमधलं वॉटर जेव्हा फायबर सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत गेन होतं तेव्हा ते स्वेलिंग होतं. अशा ह्या दोन प्रोसेस आहेत. ठीक आहे, समजलं का? टाईमच्या कन्स्ट्रेंटमुळं मी जेवढं होईल तेवढं फास्ट सांगायचा ट्राय केला आहे. आणि अजून एक पॉइंट एक्सप्लेन करते, जे आपलं सेकंड स्टेटमेंट आहे. सपोज हा टिंबरचा आपला हा क्रॉस सेक्शन आहे वूडचा. ठीक आहे, ह्या ॲन्युअल रिंग्ज आहेत तुमच्या, हे जे ह्या ग्रोथ रिंगच्या टँजेन्शियल, ठीक आहे, हे झालं रॅडियल, आणि हा माझा पूर्ण टिंबरचा पीस आहे, हे ह्या डिरेक्शनमध्ये लॉन्गिट्युडनल. ह्या तीन डिरेक्शनमध्ये जेव्हा आपण श्रिंकेज कम्पेअर करतो तेव्हा ते श्रिंकेज टँजेन्शियल डिरेक्शनमध्ये सगळ्यात जास्त श्रिंकेज असतं, रेडियलमध्ये टँजेन्शियलच्या कम्पॅरिझनमध्ये हाफ श्रिंकेज होतं, आणि लॉन्गिट्युडनलमध्ये एकदम इनसिग्निफिकंट, म्हणजे 0.1 to 0.2% श्रिंकेज होतं. जसं ग्राफिकली आपण जर दाखवलं तर हा जर फायबर सॅच्युरेशन पॉईंट आहे तुमचा, तर हे रॅडियल आणि हे टँजेन्शियल, हे सपोज 8% आहे, हे 4% आहे, हे लॉन्गिट्युडनल 0.1 to 0.2%, हे फायबर सॅच्युरेशन पॉईंट आहे, आणि इकडं इथून आपण वॉटर कंटेंट कमी करत जातो आहे. ठीक आहे, आता हे स्टेटमेंट पहा काय म्हणते. द फिजिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ वूड आर डिपेंडंट ऑन मॉइश्चर कंटेंट फॉर मॉइश्चर कंटेंट अबोव द फायबर सॅच्युरेशन पॉईंट. मी काय सांगितलं, फायबर सॅच्युरेशन पॉईंटपेक्षा जर कमी होत असेल वॉटर तर श्रिंकेज आणि त्या ज्या काही अजून मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत त्या अफेक्ट करणार. जोपर्यंत आपण फायबर सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत वॉटर त्याचं कमी करत जातो आहे तोपर्यंत त्याच्या मेकॅनिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीजवरती काहीही अफेक्ट होत नाही, राईट. समजते. नेक्स्ट स्टेटमेंट पहा, श्रिंकेज ऑफ वूड इन द लॉन्गिट्युडनल डिरेक्शन इज लीस्ट. नो, हां हां हां, राईट, लॉन्गिट्युडनल डिरेक्शन इज लीस्ट व्हेन कम्पेअर्ड टू रॅडियल अँड टँजेन्शियल डिरेक्शन फॉर चेंज इन मॉइश्चर कंटेंट फ्रॉम फायबर सॅच्युरेशन पॉईंट टू ओव्हन ड्राय. ओव्हन ड्राय म्हणजे पूर्ण झिरो मॉइश्चर कंटेंट, त्या केसमध्ये तुमचं सेल वॉलमधलं पण वॉटर निघून गेलं आहे, राईट. हां, सेकंड करेक्ट ओनली. समजलं का हे? थोडंफार तरी समजलं का? फास्ट झालं का थोडं? ह्याच्यावरती हे जे तुमचे स्टेटमेंट आहेत ना, हेच थोडेसे वर्डिंग चेंज करून खूप सारे क्वेश्चन आहेत, म्हणून मी हा एक क्वेश्चन घेतला आणि प्रॉपर एक्सप्लेन करायचा ट्राय केला आहे. ठीक आहे,
अजून एक ठिकाणी मी क्वेश्चन पाहिला होता ज्याच्यामध्ये असं दिलेलं सेमच हे फक्त इथं दिलं होतं इंडिपेंडेंट आणि सेकंड स्टेटमेंटमध्ये लॉन्गिट्युडनलमध्ये हायेस्ट असतं आणि हे बाकी लिस्ट असतात असं क्वेश्चन होतं. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which among the following defect in timber is caused during the process of converting timber to commercial form? Hence answer sanga. Right. When? Right. हे ब्ल्यूस हे स्ट्रेन नाही आहे, स्टेन आहे. सॅप स्टेन, ब्ल्यू स्टेन, वेट रॉट हे तर डिफेक्ट ड्यू टू फंगी अटॅक आहेत. राईट सूरज, वेन ड्युरिंग प्रोसेस ऑफ सॉइंग. सॉइंग म्हणजे कट करतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच डिफेक्ट अमॉंग द फॉलोइंग इज कॉज्ड बाय फंगी इन टिम्बर. ह्याच्यावरती तर भरपूर क्वेश्चन रिपीट झाले, सांगा आता याचा आन्सर. आत्ताच पाहिलं मागच्या क्वेश्चनमध्ये, हे स्ट्रेन नाही आहे, स्टेन आहे. राईट साक्षी, सॅप स्टेन. बाकी सगळे चिप मार्क, डायगोनल ग्रेन, वेन हे कन्वर्जन प्रोसेस मुळे डिफेक्ट होतात. राईट, ऑदर आर कन्वर्जन. रिझल्ट ऑफ फंगी अटॅक. चिप मार्क इज ड्यू टू सडन पेनिट्रेशन ऑफ टूल ड्यूरिंग लेवलिंग प्रोसेस. वेन डिफेक्ट इज कॉज ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ सॉइंग. डायगोनल ग्रेन इज अ रिझल्ट ऑफ इम्प्रॉपर सॉइंग. ह्या गोष्टी सारख्या सारख्या डोळ्या खालून जातील तेव्हा तुमच्या लक्षात राहतील. ह्याला काही दुसरा मार्ग नाही आहे लक्षात ठेवण्यासाठी. माहिती आहे रटाळा आहे ही थेअरी, पण हीच थेअरी खूप सारे मार्क्स देते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. द टिम्बर विच इज सॉन इन टू प्लँक्स पोस्ट इज कॉल्ड. ह्याचा आन्सर सांगा. हो, रिव्हिजन गरजेची आहे ह्या सब्जेक्टसाठी. ह्याचा आन्सर सांगा. रफ टिम्बर, हे टिम्बर आहे, टिम्बर झालं आहे ते. अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ टिम्बर, टिम्बर इज क्लासिफाईड इन टू दीज थ्री क्लासेस जे ऑप्शनमध्ये दिलेत. फर्स्ट असतो स्टँडिंग टिम्बर, जेव्हा तो स्टँडिंग लिव्हिंग ट्री म्हणू शकतो आपण. नेक्स्ट रफ टिम्बर, डेड ट्री कट केल्यानंतर. आणि लुंबर टिम्बर, जे आपण त्याचं म्हणजे आपण बोर्ड्स वगैरे बनवण्यासाठी त्याचं जेव्हा कन्वर्जन करतो त्या डेड टिम्बरचं. तर मग ह्याचं आन्सर आहे लुंबर टिम्बर. राईट, लुंबर टिम्बर इज मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर मेकिंग डोअर्स, विंडोज, कॅबिनेट, कबोर्ड्स, शेल्स, टेबल्स, सॉरी रेलिंग. लास्ट क्वेश्चन पाहूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज करेक्टली मॅच रिलेटेड टू वुड डिफेक्ट्स अँड देअर कॉजेस. ह्याचं सांगा आन्सर. करेक्टली मॅच्ड विचारलंय कोणतं पेयर आहे, बाकी सगळे चुकीचे आहेत. राईट, कप शेक ड्यू टू फ्रॉस्ट ॲक्शन, बरोबर आहे. फर्स्ट काय आहे, स्टार शेक. तर मग असे आपण पाहिलं हीट, फिअर्स हीटमुळं जे होतं ते. आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन दिलं आहे, इरेग्युलर कटिंग ऑफ ब्रँच, हे तर रिंड गॉल आहे. ठीक आहे, हे रिंड गॉलबद्दल सांगितलंय. हर्ट शेक्स हे जे दिलंय ते स्टार शेक असतं. राईट,
सर फ्रॉस्ट अँड फिअर सीट आणि अपसेट्स बेसिस ऑफ ब्रँचेस बरीड बाय द कॅम्बियल ॲक्टिव्हिटी ऑफ मदर ब्रँच. हे एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे हे नॉट्सचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. बघा इथे सोल्युशनमध्ये मग अशी डायग्रॅममध्ये आपण हे तिन्ही पण शेक पाहिलेले आहेत, स्टार शेक, कप शेक आणि हर्ट शेक काय असतात ते. ठीक आहे, आजचे क्वेश्चन्स झालेले आहेत. आज टोटल 30 क्वेश्चन कवर केले आपण, 15 स्टोन्सचे आणि 15 टिम्बरचे. आपण थांबूयात आता, उद्या सिमेंट आणि लाईमचे क्वेश्चन घेऊत आपण. ठीक आहे, झालंय का हे पाहून. ओके, रिव्हिजन होती आहे ना क्वेश्चन थ्रू. मी बऱ्यापैकी वेगवेगळे क्वेश्चन सगळे घ्यायचं ट्राय केलं आहे, ज्याच्यातून बऱ्यापैकी सगळंच रिवाईज होईल पूर्ण टॉपिक. ठीक आहे, थांबवू का मी मग आता सेशन. बाय बाय.